हॅलो स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आपण किंगडम ॲनिमेलियाचे फायलम शिकणार आहोत. फायलम पॉरिफेरा, निडारिया, प्लॅटी अल्मेंथिस अँड ॲस्केल्मेंथिस. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर का माझे आधीचे व्हिडिओ पाहिले नसतील तर तेसुद्धा नक्की पहा. त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. किंवा तुम्ही जर का माझ्या चॅनल पेजवरती गेलात तर तिथे जाऊन माझ्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला माझे सगळे व्हिडिओज मिळतील. व्हिडिओ जर का आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. सगळ्यात पहिले आपण हा चार्ट एक्सप्लेन करून घेऊया. आधीच्या व्हिडिओमध्ये मी एक्सप्लेन केला आहे, तरीसुद्धा आपण आता रिवाईज करूया. ओके, ह्या लेसनमध्ये आपण कुठला किंगडम शिकतो आहे, किंगडम ॲनिमेलिया. त्यानंतर आपण न्यू सिस्टीमचे क्रायटेरियाज बघितले. त्यातले तीन क्रायटेरियाज इथे दाखवलेले आहेत, बॉडी ऑर्गनायझेशन, बॉडी सिमेट्री आणि बॉडी कॅव्हिटी. आणि त्याचे एक्झाम्पल्स म्हणजे फायलम. ओके, आता किंगडम ॲनिमेलियाला बॉडी ऑर्गनायझेशनच्या पद्धतीने दोन टाईप्समध्ये डिवाईड केलं गेलं. एक म्हणजे सेल्युलर ग्रेड आणि बाकीचे सेल टिश्यू, टिश्यू ऑर्गन, ऑर्गन सिस्टीम. ह्या तीन बॉडी ऑर्गनायझेशन्सना दुसऱ्या साईडला टाकलं गेलं. ओके, आता बॉडी सिमेट्री किती टाईप्सच्या असतात, तीन टाईप्सच्या, असिमेट्रिकल, रॅडियल आणि बायलॅटरल. ओके, बॉडी कॅव्हिटी किती टाईप्सच्या असतात, पुन्हा तीन टाईप्सच्या, अकोइलोमेट, स्युडो कोइलोमेट आणि यू कोइलोमेट. ओके, याचं प्रोनाउन्सिएशन तुम्ही असिलोमेट, स्युडो सिलोमेट आणि यू सिलोमेट असं सुद्धा करू शकता. दोन्ही ॲक्सेंट राईट आहेत. ओके, आता फायलम्स, फायलम्स किती असतात, 10 फायलम्स असतात. पोरिफेरा, निडारिया, निडारियाला दुसरं नाव दिलेलं आहे सिलेंट्रेटा. ओके, सिलेंट्रेटा. प्लॅटी हेल्मेंथिस, ॲस्केल्मेंथिस, ॲनालिडा, ऑर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, एकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. ओके, सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे तर हे फायलम्स तुम्हाला एकापाठोपाठ एक लर्न करून घ्यायचे आहेत. ओके, तुम्ही सारखे सारखे हे फायलम्स रीड केलेत तर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहतील. ओके, पोरिफेरा, निडारिया, प्लॅटी हेल्मेंथिस, ॲस्केल्मेंथिस, ॲनालिडा, ऑर्थ्रोपोडा, मॉल्युस्का, एकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा अँड कॉर्डेटा. हे जर का तुम्ही सारखं रीड केलं तर तुमचे हे फायलम्स बरोबर लर्न होऊन जातील. ओके, त्यानंतर आता मी तुम्हाला फक्त बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी आणि फायलम हा एवढाच पार्ट दाखवते. हे फायलम्स शिकताना जर का तुम्ही ह्या चार्टला व्यवस्थित लक्षात घेतलं तर तुमचा 50% फायलम्स लर्न होऊन जातील इथेच. ओके, आता मी तुम्हाला एक आयडिया देते, ते व्यवस्थित लक्षात ठेवा. ओके, सगळ्यात पहिलं फायलम पोरिफेरा बघूया. फायलम पोरिफेरामध्ये बॉडी सिमेट्री कशी आहे बघा, असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री आहे. ओके, आता बाकीच्या ठिकाणी बघितलं, बाकीच्या कुठल्याही फायलममध्ये बॉडी सिमेट्री असिमेट्रिकल नाही आहे. त्याच्यामुळे फायलम पोरिफेरामध्ये डायरेक्टली काय लिहायचं, बॉडी सिमेट्री कशी आहे, असिमेट्रिकल. त्यानंतर बॉडी कॅव्हिटी काय आहे, अ कोइलोमेट किंवा अ सिलोमेट. ओके, म्हणजे आता पोरिफेरा समजलं आहे. पोरिफेरामधले दोन पॉईंट्स आपण इथे लर्न केले, एक म्हणजे बॉडी सिमेट्री कशी आहे, असिमेट्रिकल, आणि बॉडी कॅव्हिटी अ कोइलोमेट. ओके, आता आपण येऊया फायलम निडारिया किंवा सिलेंट्रेटा. फायलम निडारियामध्ये बॉडी सिमेट्री कशी आहे ॲनिमल्सची, रॅडियल सिमेट्री आहे. आता रॅडियल सिमेट्री असल्यामुळे त्यांची बॉडी कॅव्हिटी पुन्हा कशी आहे, अ कोइलोमेट. ओके, आणि आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेस ॲनिमल्सची बॉडी सिमेट्री रॅडियल सिमेट्री होते त्यावेळी ते कसे असतात, डिप्लोब्लास्टिक असतात. ओके, डिप्लोब्लास्टिक असतात. डिप्लोब्लास्टिक म्हणजे काय, मी सांगितलं होतं इथे लेयर्स तयार होतात, दोन लेयर्स, कुठल्या कुठल्या, एंडोडर्म आणि एक्टोडर्म. ओके, मग ज्या ॲनिमल्सची बॉडी सिमेट्री रॅडियल सिमेट्री आहे ते डायरेक्टली काय लिहून टाकायचं, डिप्लोब्लास्टिक आहेत. आणि बॉडी कॅव्हिटी काय आहे, अ कोइलोमेट. ओके, आता तुम्ही इथे खाली जर का बघितलं बाकीच्या फायलम्समध्ये तर इथे कुठल्याही फायलमला बॉडी सिमेट्री रॅडियल सिमेट्री येणार नाही आहे. आणि त्याच्यामुळे डिप्लोब्लास्टिकसुद्धा फक्त कुठल्या ॲनिमल्स असणार आहेत, निडारियाचे ॲनिमल्स असणार आहेत. ओके, म्हणजे काय तर फक्त निडारियन्स जे आहेत त्यांच्यामध्ये बॉडी सिमेट्री रॅडियल सिमेट्री आहे, डिप्लोब्लास्टिक आहेत. ओके, त्यांच्या व्यतिरिक्त कुठल्याही ॲनिमल्समध्ये तुम्ही रॅडियल आणि डिप्लोब्लास्टिक हा वर्ड यूज करायचा नाही आहे. ओके, असिमेट्रिकल बॉडी कोणामध्ये आहे, पोरिफेरामध्ये. आता उरलेले जे फायलम्स आहेत त्याच्यामध्ये असिमेट्रिकल आणि रॅडियल हे शब्द विसरून जायचे. ओके, आता आपण येऊया प्लॅटी हेल्मेंथिस. प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये बॉडी सिमेट्री कशी आहे, बायलॅटरल. ओके,
प्लॅटी हेल्मेंथिसच्या नंतरचे सगळे बायलॅटरल सिमेट्रीवाले असतात आणि ज्यांची बॉडी बायलॅटरल सिमेट्री आहे ते कसे असतात, ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, रॅडियल सिमेट्री, डिप्लोब्लास्टिक, बायलॅटरल, ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे काय, तर आता हे सगळे फायलम्स लिहिताना त्यांच्यामध्ये लिहायचं काय, एक पॉईंट आपला कॉमन असणार आहे, देअर बॉडी शो बायलॅटरल सिमेट्री अँड दे आर ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, आता फायलम ॲस्केलमेंथिस बॉडी सिमेट्री बायलॅटरल सिमेट्री आहे, त्यामुळे ते कसे असणार आहे, ट्रिप्लोब्लास्टिक. आणि बॉडी कॅव्हिटी कशी आहे, अ कोयलोमेट. आता ही बॉडी कॅव्हिटी लक्षात कशी ठेवायची ते सांगते. पोरिफेरा, निडारिया आणि प्लॅटी हेल्मेंथिस, म्हणजे पहिले तीन फायलम्समध्ये बॉडी कॅव्हिटी कशी असते, अ सिलोमेट किंवा अ कोयलोमेट. ओके, त्यानंतर फक्त ॲस्केलमेंथिस असा आहे की ज्याची बॉडी कॅव्हिटी स्यूडो सिलोमेट आहे. ओके, आणि बाकी उरलेले सगळे कसे आहेत, यू कोयलोमेट. कळतं आहे, म्हणजे आता हे बाकीचे जे उरले, ॲनालिडा, आर्थ्रोपोडा, मोलिस्का, एकायनोडर्माटा, हेमिकॉर्डेटा, कॉर्डेटा, हे सगळे कसे येणार, बायलॅटरली सिमेट्री, ट्रिप्लोब्लास्टिक आणि यू कोयलोमेट. ओके, ॲस्केलमेंथिस फक्त एकटा कसा येणार आहे, बायलॅटरली सिमेट्री, ट्रिप्लोब्लास्टिक आणि स्यूडोसिलोमेट. आणि प्लॅटी हेल्मेंथिस कसे येणार आहे, बायलॅटरल सिमेट्री, ट्रिप्लोब्लास्टिक आणि अ कोयलोमेट. ओके, हे आत्ता जे मी समजवलं आहे ते तुम्ही सारखं बघितलं तर तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील, त्यामुळे दोन तीन वेळा हा टॉपिक व्यवस्थित लर्न करा तुम्ही. त्यानंतर मी पुढे तुम्हाला एक्सप्लेन करताना हा टॉपिक सारखा सारखा दाखवणारच आहे, त्याच्यामुळे तुमच्या ब्रेनमध्ये तो फिट होऊन जाईल. ओके, आता आपण सगळ्यात पहिला फायलम बघूया, फायलम पोरिफेरा. ओके, फायलम पोरिफेरा, दीज ॲनिमल्स आर विथ सिम्पलेस्ट बॉडी प्लॅन अँड कॉल्ड ॲज स्पॉन्जेस. हे ॲनिमल्स जे असतात पोरिफेरामधले, त्यांची बॉडी कशी असते, सिम्पल असते, आणि त्यांना काय म्हणतात, स्पॉन्जेस. म्हणजेच जे काही स्पॉन्जेस आहेत त्याचे सगळे टाईप्स कशामध्ये टाकले गेले, पोरिफेरामध्ये. ओके, स्पॉन्जेस हे ॲनिमल्सच आहेत. ओके, दे आर लिव्हिंग थिंग्स. दे बिअर न्युमरस पोर्स ऑन द बॉडी कॉल्ड ऑस्टिया अँड ऑस्क्युला. ओके, आता तुम्ही जर का घरी वापरणारा स्पॉन्ज बघितलात तर त्याच्यावरती भरपूर सारे पोर्स असतात. ओके, म्हणूनच त्याच्यावरून लक्षात काय ठेवायचं, या पोरिफेरामधल्या ॲनिमल्सच्या बॉडीवरती न्युमरस पोर्स असतात आणि त्यांना काय म्हणतात, ऑस्टिया आणि ऑस्क्युला. ओके, आता ह्या दिलेल्या इमेजमध्ये बघितलं तर सायकॉन स्पॉन्ज आहे आणि ह्या सायकॉन स्पंजची जी ऑरेंज कलरची साईड दाखवली आहे त्याच्यावरती छोटे छोटे पोर्स आहेत आणि त्यांना काय म्हणतात, ऑस्टिया म्हणतात. आणि जो वरती एक मोठा पोर आहे, एकच आहे, त्याला काय म्हणतात, ऑस्क्युला. ओके, आता ह्या पोर्सचं फंक्शन काय आहे ते बघूया. स्मॉल ऑर्गॅनिझम्स इन द वॉटर आर टेकन इन थ्रू ऑस्टिया अँड गिवन आउट थ्रू ऑस्क्युला ऑर ऑस्क्युलम. आता ऑस्क्युलाला काय म्हणतात, ऑस्क्युलमसुद्धा म्हणतात. त्यानंतर ऑस्टिया काय करतं, वॉटरमधले जे छोटे छोटे ऑर्गॅनिझम्स असतात त्यांना आतमध्ये खेचून घेतं आणि जे एक्सक्रिटरी प्रोडक्ट असतात, जे वेस्ट प्रोडक्ट असतात, ते बाहेर टाकायचं काम कोण करतं, ऑस्क्युला. ओके, म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, इन शॉर्ट, ऑस्टिया फूड आतमध्ये घेतं आणि जे वेस्ट प्रोडक्ट असतात ते ऑस्क्युला किंवा ऑस्क्युलमच्या मदतीने बाहेर टाकले जातात. ओके, आता दे हॅव स्पेशल टाईप ऑफ सेल कॉल्ड कॉलर सेल्स. आता ह्या डायग्राममध्ये बघितलं तर इथे हे कॉलर सेल्स आहेत आणि हे फक्त कोणामध्ये असतात, पोरिफेरा, फायलम पोरिफेरामधल्या ॲनिमल्समध्ये असतात. ओके, हे व्यवस्थित लक्षात ठेवायचं, फिल इन द ब्लँकसाठी विचारलं जाऊ शकतं. आता मगासचा चार्ट आठवा, त्याच्यामध्ये फायलम पोरिफेराला कुठली सिमेट्री होती, असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. आता असिमेट्रिकल म्हणजे काय, तर आपण एक एक्झाम्पल बघितलं होतं अमीबाचं. ओके, सपोज हा अमीबा आहे, या अमीबाला आपण असं कट केलं तर आपल्याला कुठल्याही प्लेनमधून आपण कट केलं तर आपल्याला दोन इक्वल हाफ मिळणार आहेत का, नाही मिळणार आहेत. मग अशा ऑर्गॅनिझम्सना काय म्हणतात, असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. तेच जर तुम्ही या दिलेल्या इमेजमध्ये बघितलं तर हा स्पंज आहे, याला तुम्ही कट करायचा प्रयत्न केलात तर आपल्याला दोन हाफ बॉडी पार्ट मिळणार आहेत का, तर नाही. म्हणून ह्यांच्यामध्ये कुठली सिमेट्री असते, असिमेट्रिकल बॉडी सिमेट्री. ओके, त्यानंतर दे आर ॲक्वेटिक, मोस्ट ऑफ देम आर मरीन वॉटर. आता भरपूर सारे पोरिफेरामधले ॲनिमल्स असतात ते मरीन वॉटरमध्ये, म्हणजेच खाऱ्या पाण्यात असतात, आणि फ्यू आर फ्रेश वॉटर ड्विलर्स. आणि काही पोरिफेरामधले ॲनिमल्स फ्रेश वॉटरमध्ये असतात, म्हणजेच गोड्या पाण्यामध्ये. ओके, दे आर अटॅच टू सबस्ट्रॅटम दस कॉल्ड ॲज सिडेंटरी ॲनिमल्स. आता सबस्ट्रॅटम म्हणजे काय, तर
पाण्यामध्ये जे सगळ्यात खाली रॉक्स असतात त्या रॉक्सच्या लेअरला काय म्हणतात? सबस्ट्रॅटम. ओके, मग हे पोरिफेराचे ॲनिमल्स म्हणजेच स्पंजेस त्या रॉक्सच्या लेअरवरती अटॅच असतात आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? सिडेंटरी ॲनिमल्स. सिडेंटरी म्हणजे काय? एका ठिकाणी राहणारे. ओके, देअर बॉडी इज सपोर्टेड बाय स्पेक्युलस ऑर स्पॉन्जिन फायबर्स. आता स्पेक्युला म्हणजे काय? तर छोटे छोटे काटे असतात त्यांच्या शरीरावरती. ओके, आणि ते कशापासून बनलेले असतात बघा? स्पेक्युलाज आर मेडअप ऑफ कॅल्शियम कार्बोनेट ऑर सिलिका. सिलिका किंवा कॅल्शियम कार्बोनेटपासून हे स्पेक्युलाज बनलेले असतात. ओके, आणि स्पॉन्जिन फायबर्स म्हणजे काय? तर काही स्पॉन्ज असे आहेत ज्यांच्या शरीरावरती छोटे छोटे दोऱ्यासारखे स्पॉन्जिन असतात. हे कशासाठी उपयोगी असतात? तर त्यांची फ्लेक्झिबिलिटीसाठी. ओके, आता आपण एक्झाम्पल्स बघूया. सायकॉन, यू स्पॉन्जिया म्हणजेच बाथ स्पंज ज्याला म्हणतात, जो आपण आंघोळीसाठी यूज करतो तो कुठला स्पंज असतो? यू स्पॉन्जिया. ओके, हॅलोनिमा आणि यूप्लेक्टेला एक्सेट्रा. सेकंड फायलम, फायलम निडारिया किंवा त्याला दुसरं नाव काय आहे? सिलेंट्रेटा. ओके, बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज सिलेंड्रिकल ऑर अम्ब्रेला लाईक. आता इथे डायग्राममध्ये बघा, यांची बॉडी कशी असते? एकतर सिलेंड्रिकल असते किंवा अम्ब्रेला लाईक. ओके, म्हणजे छत्रीसारखी असते. इफ इट इज सिलेंड्रिकल देन इट इज कॉल्ड ॲज पॉलिप. जर का त्यांची बॉडी सिलेंड्रिकल असेल तर त्यांना काय म्हणतात? पॉलिप म्हणतात. अँड इफ इट इज अम्ब्रेला लाईक देन इट इज कॉल्ड ॲज मेड्युसा. आणि जर का त्यांचं बॉडी स्ट्रक्चर अम्ब्रेला लाईक असेल तर त्याला काय म्हणतात? मेड्युसा. ओके, निडोब्लास्ट. निडोब्लास्ट बेअरिंग टेंटेकल्स आर प्रेझेंट अराउंड माउथ. आता निडोब्लास्ट म्हणजे काय? तर हे सेल्स आहेत आणि ह्या डायग्राममध्ये बघा, हे जे टेंटेकल्स आहेत, जे हायड्राला टेंटेकल्स आहेत, ते कशापासून बनलेले असतात? निडोब्लास्ट सेलपासून. आणि ते संपूर्ण माउथच्या भोवती पसरलेले असतात. ओके, आता या टेंटेकल्सचा यूज काय आहे ते बघूया. टेंटेकल्स आर यूज फॉर कॅप्चरिंग द प्रेई बिकॉज निडोब्लास्ट इंजेक्ट टॉक्झिन्स इन द बॉडी ऑफ प्रे. आता हे जे टेंटेकल्स असतात हायड्राच्या माउथच्या बाजूला, ते काय करतात? त्याच्या फूडला म्हणजेच प्रेईला कॅप्चर करतात आणि त्या टेंटेकल्समध्ये निडोब्लास्ट सेल्स असतात. ह्या सेल्समध्ये टॉक्झिन्स असतात म्हणजेच विषारी पदार्थ आपण म्हणू शकतो. आता ज्यावेळेस टेंटेकल्स त्या प्रेईला कॅप्चर करतात त्यावेळी साहजिकच निडोब्लास्ट सेल्समधून ते जे टॉक्सिक मटेरियल्स असतात ते त्या प्रेईच्या बॉडीमध्ये जातात आणि त्यानंतर ते इझिली त्यांच्या प्रेईला कॅप्चर करू शकतात. ओके, दे आर ॲक्वॅटिक, मोस्ट आर मरीन अँड ओनली फ्यू आर फ्रेश वॉटर ड्विलर्स. हे सुद्धा काय आहेत? ॲक्वॅटिक ॲनिमल्स आहेत. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज रॅडियली सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. आता मगसचा चार्ट बघूया. इथे बघा, निडारियामध्ये काय आहेत? बॉडी सिमेट्री रॅडियली सिमेट्रिकल आहे आणि रॅडियली सिमेट्रिकल असेल की ते कसे असतात? डिप्लोब्लास्टिक. ओके, आता आपण एक्झाम्पल्स बघूया. हायड्रा, ॲडम्सिया ह्याला काय म्हटलं? सी ॲनेमन. हे व्यवस्थित लक्षात ठेवा कारण फिल इन द ब्लँक्समध्ये विचारलं जाऊ शकतं. सी ॲनेमन इज कॉल्ड ॲज डॅश, मग काय लिहायचं? ॲडम्सिया. ओके, त्यानंतर फायसेलिया ज्याला म्हटलं पोर्तुग्यूज मॅन ऑफ वॉर. ऑरेलिया म्हणजे जेलीफिश आणि कोरल्स एक्सेट्रा. थर्ड फायलम, फायलम प्लॅटीहेल्मेंथिस. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक लीफ दज आर कॉल्ड ॲज फ्लॅट वॉर्म्स. आता ह्यांची बॉडी कशी असते? स्लेंडर. स्लेंडर म्हणजे सडपातळ अँड फ्लॅट लाईक लीफ, एखाद्या पानासारखी फ्लॅट असते. ओके, आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय? फ्लॅट वॉर्म्स. ओके, हे सगळे वॉर्म्स असतात आणि म्हणून त्यांना काय म्हटलंय? फ्लॅट वॉर्म्स. मोस्ट ऑफ देम आर एंडोपॅरासाइट्स. आता पॅरासाईट म्हणजे काय? तर हे पॅरासाईट ॲनिमल्स दुसऱ्या ॲनिमलच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात किंवा त्या ॲनिमलच्या बॉडीवरती राहतात. ओके, मग इथे काय म्हटलं आहे? एंडो. एंडो म्हणजे काय? आतमध्ये. मग हे प्लॅटीहेल्मेंथिसमधले सगळे जे वर्म्स आहेत ते दुसऱ्या ॲनिमल्सच्या बॉडीच्या आतमध्ये राहतात म्हणून त्यांना काय म्हटलं आहे? एंडो पॅरासाईट. बट फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड ॲक्वॅटिक. पण त्यातले काही क्वचित असे असतात की जे फ्री असतात, बॉडीच्या आतमध्ये नसतात आणि ते पाण्यामध्ये राहतात. ओके, बॉडी इज अ सिलोमेट. आता आपण चार्ट बघूया. इथे आपण काय शिकलो होतो? पहिल्या तीन फायलम्समध्ये बॉडी कॅव्हिटी कशी आहे? अ सिलोमेट. आणि हे बायोलॅटरली सिमेट्रिकल आहेत आणि म्हणून कसे असणार आहेत?
ट्रिप्लोब्लास्टिक. ओके, आता इथून सगळे पुढचे ॲनिमल्स बायलॅटरली सिमेट्रिकल आणि ट्रिप्लोब्लास्टिक असणार आहेत. ओके, फक्त चेंज काय होणार आहे, बॉडी कॅव्हिटी. ओके, दीज ॲनिमल्स आर हर्मॅफ्रोडाईट. हर्मॅफ्रोडाईट म्हणजे काय, तर ह्या एकाच ॲनिमलमध्ये दोन्ही रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन्स असतात. मेल आणि फिमेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन एकाच ॲनिमलमध्ये प्रेझेंट असतात, अशा ॲनिमल्सना काय म्हणतात, हर्मॅफ्रोडाईट. ओके, एक्झाम्पल आहेत प्लॅनेरिया, लिव्हर फ्लूक, टेपवर्म एक्सेट्रा. फोर्थ फायलम ॲस्केलमेंथिस. बॉडी ऑफ दिस ॲनिमल इज लाँग, थ्रेड लाईक ऑर सिलेंड्रिकल, दज आर कॉल्ड ॲज राऊंड वर्म्स. आता हे जे ॲनिमल्स आहेत ॲस्केलमेंथिसमधले, त्यांची बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, लाँग थ्रेड लाईक एखाद्या दोऱ्यासारखा लांब असतो, ऑर सिलेंड्रिकल किंवा सिलेंड्रिकल असतो, गोल असतो, म्हणून त्यांना काय म्हणतात, राऊंड वर्म्स. आता हे सुद्धा ॲनिमल्स वर्म्सच आहेत, पण ह्यांचा शेप कसा आहे, राऊंड असतो, म्हणून त्यांना काय म्हटलं, राऊंड वर्म. आणि वरती प्लॅटी हेल्मेंथिसमध्ये वर्म्सच होते, पण ते फ्लॅट होते, म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, फ्लॅट वर्म्स. ओके, आयदर दे आर एंडोपॅरासाइट्स ऑर फ्री लिव्हिंग आयदर ॲक्वॅटिक ऑर टेरेस्ट्रियल. आता इथे सेम प्लॅटी हेल्मेंथिससारखंच आहे, हे ॲनिमल्स मोस्ट ऑफ द वेळेस एंडोपॅरासाइट असतात, किंवा कधी कधी ते फ्री लिव्हिंग असतात, पाण्यामध्ये राहतात. आणि इथे एक गोष्ट वेगळी काय आहे, तर ते पाण्यासोबत टेरेस्ट्रियल म्हणजेच जमिनीवरतीसुद्धा राहू शकतात. ओके, हे ॲनिमल्स ॲस्केलमेंथिसमधले. बॉडी इज स्यूडोसिलोमेट. आता इथे आपण काय शिकलो होतो, की फक्त ॲस्केलमेंथिसची बॉडी कॅव्हिटी कशी असते, स्यूडोसिलोमेट. ओके, आणि त्याच्यानंतर बाकी पुढच्या ॲनिमल्सची कशी असणार आहेत, युसिलोमेट. ओके, त्यामुळे बॉडी इज स्यूडोसिलोमेट, हे कसे असणार आहेत, बायलॅटरली सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्टिक, सेम प्लॅटी हेल्मेंथिससारखं. ओके, दीज ॲनिमल्स आर युनिसेक्शुअल. ओके, आता हे ॲनिमल्स जे आहेत, त्या एका ॲनिमलमध्ये फक्त एकच रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन असणार आहे, आणि म्हणून त्यांना काय म्हटलं आहे, युनिसेक्शुअल. फॉर एक्झाम्पल, तुम्ही या डायग्राममध्ये बघा, ही जी छोटी शॉर्टवाली वर्म आहे, ती मेल वर्म आहे, आणि जी मोठी वर्म आहे लॉंगवाली, दॅट इज फीमेल वर्म. ओके, म्हणजे हे जे ॲस्केलमेंथिसचे वर्म्स आहेत, ते दोन सेपरेट असतात, एक फीमेल आणि एक मेल. ओके, एक्झाम्पल ॲस्केरिस इंटेस्टायनल वर्म, ज्याला आपण मराठीमध्ये जंत म्हणतो, फिलॅरियल वर्म अँड लोआ लोआ म्हणजेच आय वर्म. ओके, म्हणजे डोळ्यामध्ये ज्यावेळेस वर्म्स होतात, तर त्या वर्म्सना काय म्हणतात, लोआ लोआ. ओके, एक्सेट्रा. आय होप तुम्हाला आजचा टॉपिक व्यवस्थित कळला असेल. कोणाला काही प्रॉब्लेम्स असतील तर तुम्ही मला खाली कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. आणि आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा, आणि त्याचबरोबर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून सबस्क्राईबच्या बाजूचा बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. थँक्यू.